काय आता पुढचा पदार्थ आहे? आता तुम्हाला मी फनी बनी ही एक पदार्थ आहे. फनी बनी याच्यामध्ये तीन वेगळे वेगळे कलर असेल. बर, म्हणजे कलर म्हणजे तीन तीन व्हेरायटी आहे. बर, एक ग्रीन आहे जे हिरवी म्हणजे तुम्हाला थाई ग्रीन करी. बर, आणि पावभाजी या तिखा तिखट पाणी याच्या दोनच्या मिश्रण मिक्सचर आहे. बर, आणि व्हेजिटेबल आहे. आणि दुसरा एक आहे व्हाईट जे कॅशू विथ मेयो मेयोनीस काजू आणि मेयोनीस. बर, त्याच्या मिश्रण आहे. बर, तिसरा आहे रेड म्हणजे बार्बेक्यू सॉस आणि स्पॅनिश सॉस. ही दोघांच्या मिक्स करून फ्युजन असं केलेलं फनी बनी. फनी बनी आणा मग लगेच. तीन रंग आहे त्याच्यामध्ये. ग्रीन म्हणजे थाई विथ पाणीपुरी. करेक्ट. व्हाईट कॅशू विथ मेयो. आणि रेड बार्बेक्यू सॉस आणि स्पॅनिश सॉस. फनी बनी. तुम्ही त्या मिक्सचरमध्ये जी जी नावं सांगितलीत ना त्या सगळ्याची चव मी फील करू शकतो. इतकं सुंदर आहे आणि इक्वली क्रिस्पी आहे. पुढचा काय पदार्थ आहे सर आपला? सर आता कॉर्न भेल येते. कॉर्न भेल आणि त्याच्याबरोबर ज्यूस. त्याच्याबरोबर एक ज्यूस आहे. थँक्यू दादा. जांभूळ आहे त्यात. काळा जांभूळ, काला खट्टा, हां, ग्रीन ग्रेप्स आणि लिची. आता पिझ्झा येणार. पिझ्झा येणार. मी पहिला असा पिझ्झा पाहिला आत्तापर्यंतचा ज्याचा बेस काळा आहे. काय आहे सर? सर हे रागीचा बेस आहे म्हणजे नाचणी. मैद्याचा कमीत कमी वापर. येस, नाचणीपासून तो बेस तयार केला. वा वा वा. आणि नाचणी असल्यामुळे ते इतकं टेस्टी लागतं. पिझ्झा झालेला आहे. पुढे काय? आता येते इटालियन पावभाजी. आता हरियाली येईल. बर, हिरवी लसूण, हिरवा टमाटर, हा, हिरवा कॅप्सिकम, बरोबर, वटाणे आणि ऑनियन आणि पटेटो. बरोबर. या हिरवी पावभाजी आणा. आता मी हिच्या तुम्हाला जे करायचे ते नक्की करायचे. अगर तुम्ही नाही केलं ना म्हणजे टेस्ट नाही येणार. बर, म्हणजे ही ठेचा आणि लिंबू हरियालीमध्ये टाकायचेच. अच्छा. बर, रेसिपी इकडे टेबलावर कम्प्लीट होते. बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही किचनमध्ये तयार करून इकडे तुम्हाला ते आणून देणार नाही. इथे हे सगळं केल्यानंतरच ही रेसिपी पूर्ण होते. आणि त्याला अजून जास्ती पूर्ण होते जेव्हा आपण ती खातो. येस येस. ही आहे हिरवी पावभाजी. येस सर, इथे आल्यानंतर माणूस दोन गोष्टींनी थकू शकतो. पहिली एक तर खाऊन खाऊन आणि दुसरं कौतुक करून करून. त्या दोन्ही गोष्टी करून मी आता खरंच थकलो आहे. कारण इथली प्रत्येक गोष्ट प्रत्येक रेसिपी ही परिपूर्ण आहे. प्लेजर प्लेजर. थँक्यू सर. क्या बात आहे. आगे काय आहे सर? आता मरी पावभाजी येते. मरी पावभाजी. मरी पावभाजी काय असते सर? ते एक स्पेशल मसाला आहे आणि ही बाय डिफॉल्ट चीनमध्ये बनवली आहे. बरं, कांदा नाही लसूण नाही सुद्धा नाही नाही नाही. ही तुम्हाला असंच खायचं आहे. बरं, मरी पावभाजी कंप्लीट जैन फूड. कांदा नाही आहे, लसूण नाही आहे, पण मसाला आहे. येस, त्याच्या वेगळा मसाला आहे. ह्याच्यात मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. या सर, मरी पावभाजी तर झालेली आहे. येस, आता पुढे काय? आता सब्जी आणि रोटी. आता आपण मेन कोर्सकडे आलेलो आहोत. येस, पावभाजी अशी जरा बाजूला ठेवूयात.